Hello everyone, in previous lecture we had discussed about cooperative society. In that we had studied it is a voluntary association. Means what? Voluntary association means uh, you are not forced to join this cooperative society, you are coming by your wish only, your own wish only. मीन्स तुम्हाला इथे येण्यासाठी किंवा कॉपरेटिव्ह सोसायटीमधून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला कोणीही फोर्स कळत नाही सो इट इज अ व्हॉलेटरी असोसिएशन अँड इट्स मो मेन मोटो इज टू इज द सोशल वेलफेअर म्हणजे काय तर लोकांच्या कल्याणासाठी लोकांच्या भल्यासाठी कॉपरेटिव्ह सोसायटीज ह्या काय करत असतात तर काम करत असतात तर ह्यांचा मेन मोटो असतो की ज्या गुड्स आहेत त्या जनरल पब्लिकला रिजनेबल प्रायसेसमध्ये अवेलेबल करून देणं हा कॉपरेटिव सोसायटीचा काय असतो तर मेन मोठं असतो ओके इन दॅट वी हॅड स्टडी इट्स कॅरेक्टरिस्टिक इट शुड बी रजिस्टर अंडर द कॉपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट नाईन्टीन ट्वेल्व देन वी हॅड स्टडीड हिअर इट इज हॅव लिमिटेड लायबिलिटी then we had studied these advantages disadvantages okay so in disadvantages we had discussed uh, there are chances of conflict because uh, here at least 10 members are required okay and maximum limit is there is no limit i had told you example amul

डिफरंट ओपिनियन्स असणार प्रत्येक माणसाचे डिफरंट ओपिनियन्स असणार त्यांचे विचार आहेत ते जुळणार नाहीत सो त्याच्यामुळे काय होणार त्यांच्यामध्ये डिस्टर्बन्सेस होणार गैरसमज होणार त्यांच्यामध्ये भांडणं होणार ऑब्विसली देन लाँग डिसिजन मेकिंग प्रोसेस बिकॉज सो मेनी मेंबर्स आर देअर देन मॅनेजिंग बॉडी ओके मीन्स मॅनेजिंग बॉडी दे आर नॉट एक्सपर्ट पीपल अँड डीस कॉपरेटिव्ह सोसायटी इट कॅनॉट हायर टू द एक्सपर्ट पीपल बिकॉज Uh, here is no margin okay means very low margin is there then if very low margin is there then how expert people will come at the manager place joint stock, comp in joint, joint stock company we had seen uh, this man means board of directors okay managers they are, they are mba graduates and they had experience in that particular field of 5 years 10 years so this cooperative society it can't afford higher salary टू मॅनेजर्स सो देअर मॅनेजर्स देअर फ्रॉम विकर सेक्शन्स ऑफ द सोसायटी मिन्स देअर आर मिडल मॅन ओके मिडल पर्सन्स मिडल क्लास फॅमिली सो ते काय त्यांच्याकडे डिसिजन पॉवर ही खूप काही चांगली नसते मॅनेजिंग त्याच्यामुळे मॅनेजिंग कमिटी एवढी इफिशियंट नसल्यामुळे त्याचा कॉपरेटिव्ह सोसायटीवरती काय होतो तर बॅड इन्फ्लुएन्स पडतो ओके सो दे ॲडव्हान्टेजेसमध्ये आपण बघितलं की इजी फॉर्मेशन असतं सिंपल एक त्या जो कॉपरेटिव्ह सोसायटीज आहेत त्याच्या अंडर रजिस्ट्रेशन करावं लागतं सो जास्त काही कॉ म्हणजे लिगल फॉर्मॅलिटीज ज्या आहेत त्या मिनिमम असतात नॉमिनल लीगल फॉर्मॅलिटीज देर देर देन गव्हर्मेंट सपोर्ट असतो बिकॉज गव्हर्मेंट का सपोर्ट करतं कारण ह्या कॉपरेटिव्ह सोसायटी आहेत ते लोकांच्या भल्यासाठी लोकांच्या कल्याणासाठी काम करत असतात बरोबर सो त्याच्यामुळे काय करत असतं गव्हर्मेंट ह्यांना सपोर्ट करत असतं इन द फॉर्म ऑफ लो टॅक्सेशन टॅक्स रेट रिड्यूस करून किंवा जे लोन्स भेटत सो बँक लोन्स ॲट नॉमिनल रेट ओके सो हे आपण ॲडव्हान्टेजेस त्याच्यामध्ये बघितले होते कॉपरेटिव्ह सोसायटीचे देन नेक्स्ट ला नेक्स्ट आणि जो लास्ट फॉर्म आहे हे, हे जे आपण सगळे बघितले होते जे ते प्रायव्हेट एंटरप्रायझेस होत्या सगळ्या सोल प्रॉपरेटरशिप पार्टनरशिप जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस जॉईंट स्टॉक कंपनी कॉपरेटिव सोसायटीज हे सगळ्या काय होत्या तर प्रायवेट एंटरप्रायजेस होत्या ओके मीन्स खाजगी बिझनेसेस होते हे देन आता जे आपल्याला लास्ट जो फॉर्म आहे तो कोणता आहे तर पब्लिक एंटरप्राइजेस ऑर इट्स अल्सो कॉल्ड ॲज स्टेट एंटरप्राइजेस बोलतात त्याला सो ह्याच्यामध्ये काय असतं पब्लिक एंटरप्राइजेस जे आहेत दे आर गव्हन बाय पब्लिक ओके अँड दे आर कंट्रोल बाय गव्हर्मेंट म्हणजे लोकांसाठी असतात ते बरोबर पण लोक आता आपण बघतोच की लोक जे आहे म्हणजे भारतातली एक जनता जर घेतली तर जे ग भारतातली जनता अशा कुठच्या सगळी जनता भारतातली तर भारतीय जनतेला एवढं पॉसिबल आहे का की कुठच्याही फर्मवरती बरोबर म्हणजे जी गव्हर्मेंटच्या अंडर येते त्या फर्मवरती फक्त भारतीय जनतेला जर आपण अपॉइंट केलं आणि भारतातली जनता आहे तीच काय करेल तर ह्या गोष्टी आहेत त्या बघेल सो मीन्स फॉर

जे कोणी मेंबर्स आहेत त्यांना आपण काय देतो तर निवडून देतो त्यांना एका म्हणजे गव्हर्मेंटची पोस्ट आहे ती त्यांना दिली जाते त्यांना पॉलिटी पॉलिटिशियन करतो आपण त्यातल्याच एकाला ओके आपण त्यांना वोट्स देतो त्यांना आपण पॉलिटिशियन करतो देन त्यांना मिनिस्ट्री ओके मीन्स त्यांना आपण मिनिस्ट्री देतो त्यांना आपण कुठे पार्लमेंटमध्ये पाठवतो सो आपल्यातलेच लोक आहेत ते आपण काय करतो त्यांना निवडून देतो ओके सो मग ते त्यांना काय बोलतो आपण आपल्यातलं लोक त्यांना आपण निवडून दिलेलं असतं त्यांना बोलतो की आपण गव्हर्मेंट त्यांना आपण पार्लमेंटमध्ये पाठवलेलं असतो बरोबर सो दे आर ओन्ड अँड कंट्रोल बाय सेंट्रल गव्हर्मेंट स्टेट गव्हर्मेंट और लोकल गव्हर्मेंट मीन्स और जॉइंटली बाय दीज बॉडीज ओके किंवा जॉइंटली म्हणजे किंवा स्टेट सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट एकत्र येऊन किंवा लोकल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट एकत्र येऊन हो। अशा प्रकारच्या ज्या एंटरप्राइजेस असतात त्यांना काय करत असतं तर रन करत असतं ओके सो अशा प्रकारच्या एंटरप्राइजेस म्हणजे कोणत्या तर इंडियन रेल्वेज आहेत त्याच्यानंतर आपण पोस्ट ऑफिसमध्ये जातात तुम्ही सगळे सो ह्या काय आहेत तर पब्लिक एंटरप्राइजेस आहेत म्हणजे खास कोणासाठी असतात तर स्पेशली लोकांसाठी असतात ह्या एंटरप्राइजेस फॉर पब्लिकसाठी या एंटरप्राइजेस ह्या असतात सो दीज पब्लिक एंटरप्रायझिस आर फायनान्स्ड बाय गव्हर्मेंट दो इन सम केसिस द प्रायवेट इन्व्हेस्टर्स आर ऑल्सो अलाउड टू इन्व्हेस्ट बट टू अ सर्टन टेक्स्टेड बट मेजर पार्ट ऑफ द कॅपिटल इज इन्व्हेस्टेड बाय द गव्हर्मेंट ओन्ली ओके सो ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट कोणाची असते सगळी गव्हर्मेंटचीच असते ह्याच uh, हे, हे पण इन्व्हेस्ट करतो कर, करतात म्हणजे प्रायव्हेट ओके okay, प्रायव्हेटमध्ये लोकं बट मिनिमम असतं पण मेजर फायनान्स इज ग मेजर फायनान्स इज <coughs> बाय गव्हर्मेंट आणि मेजर कॅप म्हणजे कॅपिटल जे आहे ते पण इन्व्हेस्ट कोण करतं तर गव्हर्मेंटच इन्व्हेस्ट करतं सो so, ह्याची जी पब्लिक एंटरप्राइजेस आहे ती अस्तित्वात कशी आली तर इंडस्ट्रीयल रिव्हॉल्युशन म्हणजे काय झालं तर खूप इंडस्ट्रियलायझेशन झालं बिझनेस हे वाढत गेले सो इंडस्ट्रीयल रिव्हॉल्युशन लीड टू द ग्रोथ ऑफ इंडस्ट्री इन ऑल फील्ड्स म्हणजे औद्योगिकरण जे आपण बोलतो ते औद्योगिकरण झालं सगळ्याच फील्ड्समध्ये सो so, ह्याच्यामुळे काय झालं मेनली द प्रायवेट एंटरप्रनर्स म्हणजे काय होते जे खाजगी उद्योजक आहेत खाजगी व्यावसायिक आहेत सो दे सेटअप इंडस्ट्रीज अँड स्टार्टेड टू गेट वेल्थ बाय टेकिंग हेवी मार्जिन ऑफ प्रॉफिट जे कोणी प्रायवेट एंटरप्रेनर्स होते म्हणजे खाजगी व्यावसायिक होते तर त्यांनी काय केलं त्यांनी इंडस्ट्रीज उभ्या केला त्याच्यानंतर त्याच्यातून त्यांनी जास्ती स्वतःला स्वतःचा फायदा कसा होईल स्वतःला जास्तीत जास्त प्रॉफिट कसं होईल हेच बघितलं सो दे ऑल्सो स्टार्टेड एक्सप्लॉटिंग द वर्कर्स ॲज वेल एज कन्झ्युमर्स इन ऑर्डर टू गेट वेल्थ म्हणजे काय तर त्यांनी वर्कर्स आहेत एम्प्लॉई आहेत त्यांच्याकडून जास्तीत जास्त काय करून घेतली कामं करून घेतली भले त्यांनी त्या लोकांना पगार पेमेंट कमी दिलं असेल ओके आठ तासाच्याऐवजी त्यांनी तिथे दहा तास त्यांच्याकडून काम करून घेतलं पण पेमेंट त्यांनी त्या लोकांना आठ तासाचंच दिलं सो अशा प्रकारे त्यांनी काय केलं त्या वर्कर्सकडून त्यांनी काम करून घेतली आणि कंझ्युमर्सना काय केलं त्यांनी त्या ते अशा प्रकारच्या हेवी मार्जिन मार्जिनमध्ये म्हणजे जेणेकरून स्वतःचे केस किसे भरले पाहिजे स्वतःचं पोट भरलं पाहिजे अशा रीतीने जे खा खाजगी उद्योजक होते त्यांनी अशा प्रकारे बिझनेस केला सो धीज लेड टू द सेटिंग अप ऑफ पब्लिक एंटरप्राइजेस सो ह्याच्यामुळे पब्लिक एंटरप्राइजेस म्हणजे काय तर ह्याला कंट्रोल कोण करता गव्हर्मेंट पण ह्याचा मोटो काय असतो तर सोशल वेलफेअर म्हणजे लोकांसाठी मीन्स पब्लिक एंटरप्राइजेस टू एज टू प्रोव्हाइड सर्विसेस टू द सोसायटी ओके म्हणजे सोसायटीतल्या लोकांना काय भेटली पाहिजे चांगल्या प्रकारच्या सर्विसेस भेटल्या पाहिजेत सो त्याच्यामुळे मग काय झालं त्याच्यामुळे जे so, मॅक्झिमम पर्सन्सना uh, गे एम्प्लॉयमेंट भेटत गेली म्हणजे ह्याचा मेन मोटो काय होता सेट म्हणजे पब्लिक एंटरप्राइजेस हे अस्तित्वात आल्या त्यांचा मेन मोटो होता टू प्रोव्हाइड सर्विस टू द सोसयटी डेट इज टू गीव एम्प्लॉयमेंट टू मॅक्झिमम नंबर ऑफ पर्सन्स बाय सेटिंग अप मॉर अँड मोर एंटरप्रायजेस अँड दीज स्टॉपेज ऑफ एक्सप्लोयटेशन ऑफ वर्कर्स बाय प्रायव्हेट एंटरप्रायजेस आता एक्सप्लोयटेशन ऑफ वर्कर्स म्हणजे काय तर लोकांकडून स्वतःच्या फायद्यासाठी जास्तीत जास्त काम करून घेणं खूप काम करून घेणं आणि त्यांना जेवढी जेवढा काय पेमेंट आहे ओके तेवढा पेमेंट न देता कमी पेमेंटमध्ये म्हणजे काय तर कमी पेमेंटमध्ये जास्तीत जास्त लोकांकडून काम करून घेणं त्याला एक्सप्लोटेशन बोलतात सो प्रायव्हेट एंटर ह्या ज्या पब्लिक एंटरप्राइजेस आल्या सो प पब्लिक एंटरप्राइजेसचा फायदा काय झाला तर लोकांना जास्तीत जास्त लोकांना जॉब भेटले आणि जॉब भेटल्यामुळे त्यांना काय झालं जास्तीत जास्त लोकांना जॉब भेटले हा एक फायदा झालाच आणि त्याचा दुसरा मोठं काय होता टू प्रोव्हाइड गुड्स अँड सर्विसेस टू द पब्लिक ॲट रिजनेबल प्रायसेस म्हणजे सगळ्या ज्या वस्तू आहेत किंवा ज्या काही सर्विसेस आहेत ओके सेवा आहेत त्या लोकांना काय भेटल्या पाहिजेत अतिशय योग्य दरामध्ये रिजनेबल मध्ये भेटल्या पाहिजेत हा त्याचा को पब्लिक एंटरप्राइजेस म्हणजे स्टेट एंटरप्राइजेस आहे त्याचा काय होता तर मेन मोठं होता सो so, इथे गव्हर्नमेंट काय करतं तर इन्व्हेस्ट इन दोज एरियाज वेअर द इनव्हेस्टमेंट्स आर व्हेरी हाय अँड चान्सेस ऑफ अर्निंग प्रॉफिट्स आर नॉट सर्टन म्हणजे काय तर गव्हर्मेंट अशा ह्याच्यामध्येच आपले पैसे गुंतवतो की जिथे जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट करावी लागते म्हणजे खूप त्याच्यामध्ये गुंतवणूक करावी लागते खूप भांडवल लागतं अशा एरियाजमध्ये काय करतं गव्हर्मेंट इन्व्हेस्ट करतं कारण पब्लिक एंटरप्राइजेस कशामध्ये इन्व्हेस्ट करतात ह्याच्यामध्ये इन दोज एरियाज वेअर द इन्व्हेस्टमेंट्स आर व्हेरी हाय अँड चान्सेस ऑफ अर्निंग विथ द प्रॉफिट्स आर नॉट सर्टन आणि रेट ऑफ रिटर्न इज ऑल्सो नॉट ॲडिक्वेट म्हणजे प्रॉफिट मार्जिन जे भेटणार आहे ते कती किती असतं खूप लो असतं प्रॉफिट मार्जिन सो प्रायव्हेट एंटरप्राइजेस असतात ओके अगोदरच्या ज्या आपण बघितल्या प्रायव्हेट एंटरप्राइजेस डू नॉट इन्व्हेस्ट इन सच एरियाज वेअर द प्रॉफिट्स आर नॉट शुअर अँड दॅट टू इन हेवी अमाऊंट्स प्राइवेट एंटरप्राइजेस असतात ते कशामध्ये इन्व्हेस्ट करतात की ज्याच्यामध्ये त्यांना खात्री असते की हंड्रेड पर्सेंट ह्याच्यातून प्रॉफिट आपल्याला मिळणार म्हणजे मिळणारच आहे अशी जेव्हा त्यांना खात्री असेल तेव्हाच काय करतात प्रायव्हेट जे असतात प्रायव्हेट एंटरप्रायजेस आपण बघितल्या म्हणजे खाजगी बिझनेस करणाऱ्या ज्या फर्म्स आहेत त्या तेव्हाच इन्व्हेस्ट करतात जेव्हा त्यांना खात्री असते की ह्याच्यातून आपल्याला हंड्रेड पर्सेंट प्रॉफिट भेटणार आहे पण पब्लिक एंटरप्राइजेस असतात बरोबर त्यांचं त्या ते इन्व्हेस्ट करतात हेवी इन्व्हेस्टमेंट करतात पण त्याच्यामधून त्यांना प्रॉफिट एवढं भेटत नसतं व्हेरी लो लो मार्जिन ऑफ प्रॉफिट आहे ते त्यांना ह्याच्यामधून काय करत असतं तर भेटत असतं सो मग हॅ ह्याच्यामुळे काय होतं तर गव्हर्मेंटला हॅज टू इन्व्हेस्ट पब्लिक हॅज टू इन्व्हेस्ट द पब्लिक मनी सो so, म्हणजे इन सच एरियाज गव्हर्मेंट हॅज टू इन्वेस्ट द पब्लिक मनी सो पब्लिक एंटरप्राइजेस हेल्प इन ओवरऑल इंडस्ट्रलायझेशन ऑफ द इकॉनॉमी स्पेशली इन एक्सप्लोटेशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस एक्झाम्पल ऑइल अँड नॅचरल गॅस कमिशन सो ह्याच्यामध्ये काय असतं इट्स गव्हर्न बाय पब्लिक बट कंट्रोल्ड बाय गव्हर्मेंट आणि मेन पर्पज काय असतो ह्या पब्लिक और स्टेट एंटरप्राइजेसचा तर पब्लिक वेलफेअर म्हणजे लोकांच्या भल्यासाठी काम करणं लोकांना गुड्स आहेत आणि सर्व्हिसेस आहेत ते रिजनेबल प्रायसेसमध्ये अवेलेबल करून देणं हा त्याचा मेन पर्पज असतो आणि ह्याच्यामध्ये जे कोणी एम्प्लॉई काम करत असतात त्यांना काय बोलतात तर गव्हर्मेंट एम्प्लॉई मी जसं तुम्हाला सांगितलं की पोस्ट आहे so इंडियन पोस्ट इज कम्स अंडर धीज पब्लिक एंटरप्राइजेस सो ह्याच्यामध्ये काम करणारे आता पोस्टामध्ये जे आपण पोस्ट so काम करणारे लोक असतात त्यांना का काय बोलतो आपण गव्हर्मेंट एम्प्लॉईज झाले ओके म्हणजे पोस्ट आहे हे काय आहे गव्हर्मेंटचं आहे ही पब्लिक एंटरप्राइजेस आहे सो ह्याच्यामध्ये काम करणाऱ्या लोकांना गव्हर्मेंट एम्प्लॉईज बोदल बोलतात आणि आता राहतो प्रश्न की जर गव्हर्मेंटचंच आहे तर मग आता फंड्स कुठून आणतात हे म्हणजे कॅपिटल कसं काही काय उभं करतात हे लोक सो जनरली so, फंड्स जे आहेत ते कशातून आणले जातात थ्रू टॅक्सेशन आता टॅक्सेशन म्हणजे काय आपण सगळ्या गोष्टी okay? गोष्टीसाठी टॅक्स भरत असतो ओके तुम्ही यू पीपल मी अल्सो अँड ऑल पीपल ओके सगळ्या गोष्टीसाठी आपण टॅक्स भरत असतो म्हणजे काय समजा एखादं तुम्ही दुकानामध्ये गेलात ओके गे? तुम्ही तिथे काय घेतलं एखादं काहीतरी बिस्किटचा पुडा घेतलात ओके सो so, त्या बिस्किटच्या पुड्यावरती लिहिलेलं असतं इन्क्लुझिव्ह ऑफ ऑल टॅक्सेस रुपीज ट्वेंटी रुपीज ओके सो so, ते तो जेव्हा तुम्ही बिस्किटचा पुडा घेताय जर तुम्ही विटामारी बिस्किट आहे ते तुम्ही विकत घेताय एखाद्या दुकानातून सो so, ते विकत घेताना तुम्ही तो विटामारीवरचा जो काही टॅक्स आहे ते वीस रुपये देताना तुम्ही तो भरलेला असतो त्याला काय बोलतात टॅक्सेशन बोलतात अँड जेव्हा तुम्ही ट्रॅव्हलिंग करत असता बरोबर जर तुम्ही कधी आपल्या कोकणातून रत्नागिरीमधून मुंबईला गेला असेल तर नियर म्हणजे मुंबई पनवेलच्या थोडंसं आल्यावरती तिथे टोल भरावा लागतो टोलना का बोलतात त्याला ओके सो तिथे काय भरावं लागतो टोल भरावा लागतो मग तिथे काय भरत असता तुम्ही तर टॅक्स भरत असता तुम्ही टोल भरत असता म्हणजे काय तर टॅक्स भरत असता सो हे कोणाचे पैसे आहेत पब्लिकचेच पैसे आहेत सो हे पब्लिकच्याच पैशातून म्हणजे जे टॅक्सेस भरतात त्याच्यानंतर ड्युटीज असतात म्हणजे कस्टम ड्युटी किंवा एक्साईज ड्युटी असतात म्हणजे एक्साईज ड्युटी म्हणजे काय की ह्याचं जेव्हा ट्रान्सपोर्ट होतं अल्कोहोलिक प्रिपरेशन्स जे आहेत ओके अल्कोहोलिक प्रिपरेशन्सचं जेव्हा ट्रान्सपोर्ट होतं तेव्हा एक्साईज ड्युटीज असतात म्हणजे तो जो इन्कम टॅक्स असतो त्याच्यावरती एक्साईज टॅक्स आहे तो भरावा लागतो देन फीज आपण भरत असतो गव्हर्नमेंटच्या डिफरंट फीज आहेत आता फॉर एक्झाम्पल जर घ्यायचं झालं ॲट अवर लोकल स्टेज ओके सो लोकल स्टेजला आपण काय भरत असतो घरपट्टी भरत असतो पाणीपट्टी भरत असतो ग्राम जी कुठली ग्रामपंचायत असेल नगरपंचायत असेल त्यांची सॉरी ग्रामपंचायतला आय थिंक नसतात हे क्रायटेरिया बट नगर किंवा ग्रामपंचायतला ग्राम हे काहीतरी थोडेसेच असतं काहीतरी बट नगरपंचायत जेव्हा असते तेव्हा नगरपंचायतला घरपट्टी असते पाणीपट्टी असते ओके सो हे डिफरंट ज्या फीज आहेत गव्हर्नमेंटच्या ज्या फीज आहेत त्या काय करत असतो आपण तर भरत असतो सो ह्या सगळ्यातूनच फंड्स जे आहेत ते काय केले जातात ह्या सगळ्यातूनच गोळा केले जातात म्हणजे आपण ज्या फीज भरत असतो आपण जो टॅक्स भरत असतो सो ते आपलेच पैसे असतात तेच काय केले जातात ह्याच्यासाठी वापरले जातात ओके सो आता ह्याचे एक्झाम्पल्स काही आहेत रेल्वेज आहेत ओके इंडियन रेल्वेज आहे भारतीय रेल देन डिफेन्स ओके डिफेन्ससाठी जे सगळं मटेरियल लागतं ते गव्हर्नमेंटच बनवतं देन इन्फ्रास्ट्रक्चर इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय एखादं रोडचं बांधकाम असेल देन एखादं ब्रिजचं बांधकाम असेल किंवा एखादा डॅम्प असेल किंवा ब हे असतात ना नदीचे पूल वगैरे असतात म्हणजेच ते ब्रिज वगैरे सो ह्याचं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर कोण करत असतं तर गव्हर्मेंटच करत असतं ओके सो आपण ह्याच्यामध्ये बघितलं होतं मिक्स इकॉनॉमीमध्ये आपण बघितलं होतं की मेट्रोचा जो प्रोजेक्ट होता ओके सो मेट्रोचा प्रोजेक्ट आहे तो इन बोथ आहे म्हणजे मिस्टर मुकेश अंबानी सर रिलायन्स ओके रिलायन्स आणि गव्हर्मेंट ह्या दोघांमध्ये काय आहे तो प्रोजेक्ट आहे ओके सो ची पण ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे आणि सर मिस्टर मुकेश अंबानी सर त्यांची पण ह्या काय आहे तर ह्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे बट मेजर पार्ट इज द गव्हर्मेंट मेजर पार्ट कोणाचा असतो ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंटचा मेजर पार्ट तर तो गव्हर्मेंटचाच असतो सो हिअर These, uh, दे ह्याच्यामध्ये काय येतात अजून द व्हेरियस पब्लिक एंटरप्राइजेस इन्क्लूड वॉटर इलेक्ट्रिसिटी ट्रान्सपोर्ट पोस्ट अँड टेलिग्राफ बँक लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे एल आय सी, okay, सी, ते आहे? सी जे आहे ओके लाईफ इन्शुरन्स एल आय सी आपण म्हणतो तर ते काय आहे एल आय सीचे जे ऑफिसेस असतात तर ते पब्लिक एंटरप्राइजेसच आहेत सो so, पब्लिक एंटरप्राईजेसचं मिनिंग काय आहे पब्लिक एंटरप्राइजेस मीन्स दोज एंटरप्राइजेस विच आर एस्टॅब्लिश बाय द गव्हर्मेंट अँड हुज ओनरशिप अँड मॅनेजमेंट आर ऑल्सो इन द हँड्स ऑफ गव्हर्मेंट ओके म्हणजे एस्टॅब्लिशमेंट कोण करतं तर गव्हर्मेंटच करतं आणि त्याची जी ओनरशिप मॅनेजमेंट आहे तीसुद्धा कोणाच्या हातात असते तर गव्हर्मेंटच्याच हातात असते आता सीहियर सगळे जे ग ऑल गव्हर्मेंट कन्सर्न्स आर नॉट गव्हर्मेंट एंटरप्राईज म्हणजे सगळे जे सरकारी आहेत ना ते सगळेच so, का नाही आहेत सरकार म्हणजे गव्हर्मेंट एंटरप्राईजेस नाही आहेत सो ऑनली दोज गव्हर्मेंट कन्सर्न्स विच अंडरटेक इकॉनॉमिक ऑर बिझनेस ॲक्टिव्हिटीज म्हणजे काय तर अशा ज्या गव्हर्मेंटच्या फर्म आहेत की ज्या बिझनेस ॲक्टिव्हिटीज परफॉर्म करत असतात त्याच काय असतात पब्लिक ऑर गव्हर्मेंट एंटरप्राइजेस असतात ओके म्हणजे सगळ्यात ज्या काही गव्हर्मेंटच्या ज्या काही कन्सर्न्स आहेत ओके त्या सगळ्याच ह्या पब्लिक एंटरप्राइजेस नाही आहेत तर गव्हर्मेंटच्या अशाच फर्म्स की ज्या काय करत असतात बिझनेस ॲक्टिव्हिटीज करत असतात म्हणजे इकॉनॉमिक गेन करत असतात भले त्यांना प्रॉफिट मार्जिन लो असेल बट इकॉनॉमिक गेन करत असतात बिझनेस ॲक्टिव्हिटीज करत असतात तर त्याच काय आहेत पब्लिक ऑर गव्हर्मेंट एंटरप्रायजेस आता सी हियर इमेजमध्ये बघा तुम्ही इथे आता तुम्हाला दिसतं आहे विजया बँक ओके सो विजया बँकच्या अंडर काय आहे अ गव्हर्मेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग इथे 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 बघा अलाहाबाद बँक ओके सो इथे काय आहे अ गव्हर्मेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग ओके सो म्हणजे काय तर इंडियन गव्हर्मेंटच्या म्हणजे भारत सरकारच्या म्हणजे भारत सरकारच्या ह्याच्यामध्ये असतं ते कंट्रोलमध्ये आहे इंडियन गव्हर्मेंटच्या कंट्रोलमध्ये काय आहेत ह्या बँक आहेत ओके सो ह्याच्या त्याचे ह्याचे डिफरंट टाईप्स आहेत डिपार्टमेंटल अंडरटेकिंग आहे फर्स्ट टाईप आहे तो ओके सो तुम्हाला इन सिलेबस इन डिटेल नाही आहेत हे so, टाईप जस्ट तुम्ही मेन्शन करा जेव्हा तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन येईल तेव्हा ह्याचे जे तीन टाईप्स आहेत म्हणजे डिपार्टमेंटल अंडरटेकिंग गव्हर्मेंट कंपनीज आणि पब्लिक कॉर्पोरेशन्स ओके हे जस्ट तीन टाईप्स यू कॅन मेन्शन इज तुम्हाला ते इन डिटेल सिलेबसमध्ये नाही आहेत सो डिपार्टमेंटल अंडरटेकिंग मीन्स सी हियर हा इट्स अ मे ओल्डर फॉर्म आहे ओल्डेस्ट फॉर्म अँड मोस्ट ट्रॅडिशनल ओके म्हणजे आपण बोलतो ना जे पूर्वीपासून चालत आले पुराण म्हणजे पूर्वीपासून चालत यायला काय बोलतात तर जनरली ट्रॅडिशनल बोलतात ओके okay? सो हा ओल्डेस्ट आणि मोस्ट ट्रॅडिशनल फॉर्म आहे तर डिपार्टमेंटल अंडरटेकिंग म्हणजे काय तर आता गव्हर्मेंट आहे गव्हर्मेंटचा सगळ्यावरती कंट्रोल असतं ॲग्रिकल्चरवर कंट्रोल आहे एज्युकेशनवर कंट्रोल आहे ट्रान्सपोर्टवर कंट्रोल कंट्रोल आहे देन युवर ऑल म्हणजे सगळ्याच ह्याच्यावरती काय असतो तर गव्हर्मेंटचा कंट्रोल असतो बट असं सगळ्याच ह्याच्यावरती कंट्रोल ठेवणं गव्हर्मेंटला पॉसिबल आहे का तरी एकाच माणसाला असं पॉसिबल नसतं सो मग गव्हर्मेंट काय करतं डिफरंट मिनिस्ट्रीज आर इलेक्टेड म्हणजे काय तर म्हणजे एक शिक्षण मंत्री वेगळे ओके शिक्षणमंत्री उदय उदय सामंत सर तुम्हाला माहिती आहेत ओके सो so, एक शिक्षण मंत्री वेगळे देन पालकमंत्री वेगळे देन एक म्हणजे ॲग्रिकल्चर ओके म्हणजे काय बोलतात त्यांना शेती उद्योगाशी निगडीत एक मंत्री वेगळे देन महसूल मंत्री वेगळे सो so, अशा डिफरंट टाईप्सचे मिनिस्ट्रीज आहेत ओके देन क्रीडा मंत्री वेगळे आरोग्यमंत्री वेगळे सो डिफरंट टाईपच्या मिनिस्टर्स आहेत ते काय केले जातात इलेक्ट केले जातात सो डिपार्टमेंटल अंडरटेकिंग म्हणजे काय तर एक्सटेंडेड पार्ट ऑफ दॅट मिनिस्ट्री ओके त्यालाच काय बोलतात तर डिपार्टमेंटल अंडरटेकिंग म्हणजे एखादं पर्टिक्युलर डिपार्टमेंट हे ह्याचं खातं डिप म्हणून आता गव्हर्मेंटला एकाच असं सगळ्यांना त्याच्यावरती लक्ष ठेवणं शक्य नाही आहे त्याच्यामुळे गव्हर्मेंट एक डिपार्टमेंट करतं बरोबर शिक्षण मंत्री आहेत त्यांनी फक्त काय करायचं फक्त एज्युकेशन सिस्टीम आहे ती चांगल्या प्रकारे रन करायची फक्त त्यांनी तेच काम करायचं एज्युकेशन त्याच्यानंतर कधी एज्युकेशनबाबत काय डिसिजन्स घ्यायचे नाऊ यू आर listening all means uh, uday Samant, sir uh, so he is very uh, means uh, they are taking decisions now uh, day by day he, 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 he is taking decision about the different uh, education policies about different एज्युकेशन रिलेटेड डिसिजन्स दे आर टेकिंग नाउ डेज सो त्यांचं काम तानी तानी काम काय असतं ॲग्रिकल्चर मंत्री आहेत जे आरोग्यमंत्री आहेत त्यांनी काय करायचं आरोग्यमंत्री आहेत आता त्यांनी तेवढेच आरोग्याशी आरोग्यमंत्री आहेत त्यांनी तेवढंच फक्त काम करायचं बरोबर ते त्यांना वाटून दिलेलं त्यांनी त्यांचं काम करायचं शिक्षण मंत्र्यांनी फक्त जे काय एज्युकेशन रिलेटेड आहेत कधी स्कूल्स ओपन करायच्या कधी स्कूल्सना सुट्टी द्यायची ह्याबाबत डिसिजन्स घ्यायचे हे प्रत्येकाचं त्यांचं त्यांना सेपरेट काम वाटून दिलेलं असतो ओके सो तेच म्हणजे त्यालाच काय बोलतात तर डिपार्टमेंटल अंडरटेकिंग म्हणजे मिनिस्ट्रीचं एक्स्टेंडेड पार्ट आहे काय तर डिपार्टमेंटल अंडरटेकिंग सो इट मे कम्स अंडर द सेंट्रल गव्हर्मेंट स्टेट गव्हर्मेंट ओके सो डिपार्टमेंटल अंडरटेकिंगमध्ये काय येतं तर इंडियन पोस्ट ओके म्हणजे पोस्ट ऑफिस जे आहे देन टेलिग्राफ सर्विसेस इंडियन रेल्वेज डिफेन्स एस्टॅब्लिशमेंट दे आर कम्स अंडर दिस डिपार्टमेंटल अंडरटेकिंग ओके okay, हा एक पार्ट आहे त्याच्यानंतर गव्हर्मेंट कंपनीज आहेत सेकंड टाईप पण आहे त्याचा गव्हर्मेंट कंपनीज आय एम टेलिंग यू जस्ट फॉर ओनली युअर इन्फॉर्मेशन ओनली गव्हर्मेंट कंपनीजमध्ये काय येतं तर ह्याच्यामध्ये स्टेट ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड देन भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड ओके सो हे काय येतात ह्याच्यामध्ये गव्हर्मेंट कंपनीज म्हणजे काय तर पूर्ण त्या काय झाल्या त्या सरकारच्या गव्हर्मेंटची काय झाली ती प्रॉपर्टी जी आहे ती गव्हर्मेंटची प्रॉपर्टी झाली मीन्स अ कंपनी इट्स कॉल्ड गव्हर्मेंट कंपनी इफ ॲटलिस्ट फिफ्टी वन पर्सेंट ऑफ इट्स शेअर कॅपिटल इज हेल्ड बाय द सेंट्रल गव्हर्मेंट स्टेट गव्हर्मेंट और जॉईंटली बाय द सेंट्रल गव्हर्मेंट अँड स्टेट गव्हर्मेंट त्याला काय बोलतात तर गव्हर्मेंट कंपनी बोलतात देन पब्लिक कॉर्पोरेशन्स म्हणजे काय तर लोकांच्या सहकार्याने ज्या काही संस्था चालतात त्या पब्लिक कॉर्पोरेशन सो इट कम्स रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया देन युवर मीन्स एअरलाईन्स इंटरनॅशनल एअर एअरलाइन्स इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया इंडियन एअरलाइन्स एअर इंडिया फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सो हे जे आहे ते ह्याच्यामध्ये येतात कशामध्ये तर पब्लिक कॉर्पोरेशन्समध्ये ओके okay, सो so, uh, हे आपण काय बघितलं तर स्टेट एंटरप्राइजेस ऑर पब्लिक एंटरप्राइजेस आपण बघितल्या त्याला स्टेट एंटरप्राइजेस बोलतात दे आर ओन अँड कंट्रोल बाय द सेंट्रल गव्हर्मेंट स्टेट गव्हर्मेंट लोकल गव्हर्मेंट

अँड जनरली फंडेड थ्रू मीन्स जे कॅपिटल येतं ते कुठून येतं थ्रू टॅक्सेशन्स जे आपण टॅक्स पे करत असतो टॅक्सेशन ड्युटीज फीज ओके डिफरंट फीज आहेत त्या काय करत असतो आपण गव्हर्नमेंटच्या भरत असतो ओके

ह्या टॉपिकचा इथे आपला टॉपिक आहे तो संपत आहे ओके सो इन दिस टॉपिक दिस सोल प्रोपरायटरशिप म्हणजे प्रत्येक जे आप जे फॉर्म्स शिकलो आपण त्याचे फीचर्स म्हणजे काय तर कॅरेक्टरिस्टिक्स देन त्याचे ॲडव्हान्टेजेस ॲडव्हॅन्टेजेसला काय बोलतात मेरिट्स बोलतात देन डिजॅडव्हान्टेजेस म्हणजेच त्यालाच काय बोलतात तर डिमेरिट्स बोलतात सो so, इन एक्झॅममध्ये तुम्हाला असा क्वेश्चन विचारू शकतात की एनलिस्ट डिफरंट फॉर्म्स ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन तेव्हा हे जे डिफरंट फॉर्म्स आहेत बिझनेस ऑर्गनायझेशनचे ते तुम्ही काय करायचे आहेत एनलिस्ट करायचे आहेत ओके सो त्याच्यात तुम्हाला एखादा फॉर्म विचारू शकतात एक्झाम्सला सोल प्रोपरायटरशिपवरती विचारू शकतात त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे त्याचे फीचर्स ओके कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजेच काय तर फीचर्स फीचर्स तुम्हाला विचारू जा विचारले जाऊ शकतात एक्झाम्सला देन मेरिट्स किंवा ॲडव्हान्टेजेस मेरिट्सचाच दुसरा शब्द ॲडव्हान्टेजेस आहे आणि डीमेरिट्सचाच दुसरा शब्द काय आहे तर डिजॲडव्ह्टेजेस आहे so, सो प्रत्येक फॉर्मचे जे आपण फॉ पहिले फॉर्म शिकलो सोल प्रोपरायटरशिप त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स त्याचे मेरिट्स डीमेरिट्स सो जे सगळे फॉर्म आपण शिकलो ते सगळे फॉर्म जॉ पहिला काय शिकलो आपण सोल प्रोपरायटरशिप देन जॉईंट हिंदू फॅमिली फर्म देन पार्टनरशिप फॉर्म पार्टनरशिप मध्ये पण त्याचे म्हणजे सगळ्याच जे आपण बघितले की कॅरेक्टरिस्टिक्स फीचर्स ॲडव्हान्टेजेस डिजॅडव्हान्टेजेस ते इम्पॉर्टंट आहेत आणि पार्टनरशिपमध्ये जे आपण काइंड्स ऑफ पार्टनर बघितले पार्टनरचे एट टाईप्स बघितले ओके आपण ॲक्टिव पार्टनर इनॲक्टिव्ह पार्टनर देन काइंड्स ऑफ पार्टनरशिप म्हणजे काय तर पार्टनरशिपचे टाईप्स बघितले आपण सो दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट फ्रॉम एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू देन नेक्स्ट आपण फॉर्म बघितलं तो जॉईंट स्टॉक कंपनी देन कोऑपरेटिव्ह सोसायटी ओके सो एक्झाम फ्रॉम एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू हे सगळे फॉर्म्स त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स त्यांचे ॲडव्हॅन्टेजेस डिसएडव्हानेजेस हे काय आहेत तर खूप इम्पॉर्टंट आहेत ओके सो इफ एनीवन हॅविंग डिफिकल्टी इन सेकंड चॅप्टरमध्ये कोणाला काही समजलं नसेल तर यू कॅन आस्क मी फ्रीली आजच्या लेक्चरमध्ये कोणाला काही समजलं नसेल देन यू कॅन आस्क मी एनी टाईम फ्रीली ओके अँड स्टुडंट्स हू हॅड रिमेन टू सबमिट देअर असाइनमेंट्स ओके फर्स्ट चॅप्टरच्या असाइनमेंट्स ज्या ज्या स्टुडंट्सनी अजून सबमिट केलेल्या नाही आहेत तर अजूनही तुम्ही सबमिट करू शकता ओके राहिलेल्या स्टुडंट्सनी लवकरात लवकर तुमच्या ज्या असाइनमेंट्स आहेत त्या सबमिट करा ओके बिकॉज इट्स अ थेरॉटिकल सब्जेक्ट आहे हा न्यू सब्जेक्ट आहे तुम्हाला सो so, ते जेवढे तुमचं प्रॅक्टिस होईल तेवढे तेवढंच चांगलं आहे सो so, राहिलेल्या स्टुडंट्सनी पण त्यांच्या असाइनमेंट्स आहेत ते लवकर सबमिट करा आणि जर कोणाला काही समजत नसेल लेक्चर्समध्ये तर यू कॅन आस्क मी फ्रीली ओके okay? कुठ म्हणजे ज्युरिस्टच्या लेक्चर्समध्ये किंवा आजच्या डी एस डी एस बी एमच्या लेक्चर्समध्ये कोणाला कोणताही पॉईंट समजत नसेल तर विचारा मला मी तो लेक्चर्सला रिपीट करेन तो पॉईंट ओके सो हिअर अवर सेकंड चॅप्टर इज ओवर नाव वी विल स्टॉप ओवर हिअर थँक्यू हॅपी लर्निंग